भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची जयंती ही हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे. तर त्यामागचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार असून सर्वसामान्यांना हा तारा त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक आणि टॅबवर पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. नाव ताऱ्याला दिलेलं आहे, कशी सगळी प्रोसेस होती आणि कसं आहे तुम्ही पूर्ण केलं? ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 132 जयंतीनिमित्त काहीतरी वेगळं करायची संकल्पना होती. गेल्या 67 वर्षापासून जसे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हापासून एक घोषणा होती की जब तक सूर्य चांद रहेंगा बाबा तुम्हाला नाम रहेंगा. आमच्या वडिलापासून आजोबापासून आम्ही ती ऐकत होतो. पण खरंच आपल्याला एखाद्या ताऱ्याला बाबासाहेबाचं नाव देता येईल का त्याची जेव्हा आम्ही माहिती घेतली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की अमेरिकेतील एक संस्था आहे स्टार रजिस्ट्री म्हणून रजिस्ट्री करते ती ताऱ्याची. तर त्या संस्थेशी आम्ही संपर्क केल्यानंतर आम्हाला त्यांनी कागदपत्रं मागणी केली तर आम्ही बाबासाहेबाच्या नावाचे कागदपत्र काही उपलब्ध करून दिले. त्यांना सांगितलं सर्च करा गुगलवरती. तर एका महान व्यक्तीचं नाव द्यायचं असेल तर त्याला 2-2, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष लागतात त्या ताऱ्याला नाव द्यायचे आणि खूप डॉक्युमेंट लागतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं महान कार्य असल्यामुळं फक्त अवघ्या 1.5 महिन्यामध्येच आम्हाला त्या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन झालं, त्या ताऱ्याची रजिस्ट्री झाली. रिसर आम्ही त्याची जी काही फी असेल डॉलरमध्ये ती भरली. त्यानंतर आम्हाला त्याचं सर्टिफिकेटसुद्धा आनंद ह्या गोष्टीचा आहे की 14 एप्रिलच्या अगोदर आम्हाला त्याचं सर्टिफिकेट आमच्या हातामध्ये आलं. आणि असं जी म्हण होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाबद्दल की डॉक्टर जब तक सूरज चांद रहेंगा बाबासाहेब आपका नाम रहेंगा, तर खरोखर आज ती प्रतिष्ठेत उतरली आणि आम्ही एक बाबासाहेबांच्या चरणी एक छोटंसं पुष्प आणण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाला त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. जर सर्वसामान्यांना हे बघायचं असेल, या ताऱ्याला बघायचं असेल किंवा नाव बघायचं असेल तर त्यांनी कशी त्याचं एक तसं जर बघितलं तर आपण हे लाखो तारे पण 10,000 तारे असे की ते आपण डोळ्यानं बघू शकतो. तर त्या ताऱ्याचा ज्या वेळ असतो समजा सकाळचा 4 असेल किंवा 2 असेल 3 असेल किंवा जे सकाळचं ते त्यावेळेस जर आपण त्या दुर्बीनद्वारे बघितलं तर आपल्याला त्याच्यावरती नाव दिसेल. परंतु आपण समजा मोबाईलवरती जर ते डाउनलोड करून घेतलं किंवा कॉम्प्युटरवरती किंवा विकिपीडियावरती तर आपल्याला त्याचा रजिस्ट्री नंबर आहे तो जर टाकला तर आपल्याला त्याच्यावरती बाबासाहेबाचं नाव म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे तोपर्यंत त्याच्यावरती नाव राहणार आहे. अजन्म ते रजिस्ट्री झालेली आहे.